मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रथमेश पाटील ग्राफिक्स डिझायनर। तर मित्रांनो परवा मी कम्युनिटी टॅबला एक पोस्ट टाकलेली की कोणता व्हिडिओ बनवायचा आहे, तर त्यात तुम्ही याला प्रतिसाद दिला। तर अनेक जणांचे बीवर पण मत होते, तर दोन्ही पण बनवायचं आहे। प्रथम आपण ए बनवूया। तर आपण आज 5 लोगो बनवणार आहे। एकूण एक कॅलिग्राफीचा आहे, एक बॉक्स टाईप आहे व एक मराठीत आणि 2 इंग्लिश आहेत। तर त्यासाठी तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे ते तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला। तर त्यात सिम्बॉल आहेत वेगवेगळे, इंस्टाग्रामचे, यूट्यूबचे, व्हॉट्सअपचे, परत मोबाईल कॉलचाही सिम्बॉल आहे व लाईटरूम ते सर्व सिम्बॉल आहेत त्यात, व काही फ्रेमसुद्धाही मी दिलेले आहेत त्यात, व फ्रेमचे जे सिम्बॉल आहेत तेही दिलेले आहेत। तर चला आत्ता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आता मी इथे ही कॅलिग्राफी मी पूर्वीच केलेली आहे। तर हे फक्त इथे ॲड करायचं आहे, होती कॅलिग्राफी काय काय मध्ये ॲड करा केलंय ते मी तुम्हाला दाखवतो। व कॅलिग्राफीचे व्हिडिओ बघणार असाल तर आधीपासून आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, त्याचे जाऊन तुम्ही बघू शकता। तर त्यानंतर आता आपण ह्याला घालूया, म्हणजे फ्रॉम गॅलरीमधून आपण ॲड करूया। तर हे मी आधीपासूनच तयार केलेलं होतं। तर यात स्वतःचं नाव हे कॅलिग्राफीमध्ये बनवायचं आहे। तर कॅलिग्राफी पाहिजे असली तर माझे पूर्वीचे व्हिडिओ बघा, 2 व्हिडिओ कॅलिग्राफीवर आहेत, ते बघू शकता जर कोण नवीन आहे त्यांनी। व त्यानंतर मी कॅलिग्राफी केलेली आहे। तर ही कॅलिग्राफी कशी केली तेही मी तुम्हाला पुढील ट्युटोरियलमध्ये सांगेनच, तुमचीही कॅलिग्राफी करेन लोगोटाईप। तर कॅलिग्राफी केल्यानंतर आपलं स्वतःचं आडनाव टाकायचं आहे खाली, व त्यानंतर ग्राफिक्स तुमचं जे काय आहे प्रथम जे नाव असतं आपलं ते कॅलिग्राफीमध्ये करा, बाकी सगळं फॉन्टमध्ये। आणि फॉन्ट तुम्हालाही दिलेले आहेत पूर्वी व्हिडिओमध्ये, पूर्वीच्या त्यात अतिशय उत्तम असं फॉन्ट आहेत। आय बटनवर क्लिक करा तो भेटेलच व्हिडिओ। तर त्यानंतर हे आलेलं आहे। तर त्यानंतर आता आपण इम्पोर्टमध्ये जायचं आहे। आणि ही जी पेंज आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ही अशी ॲड करायची बघू शकता तुम्ही। तर आता ॲड केल्यावर अतिशय सुंदर असा हा प्रथम आपला लोगो तयार झालेला आहे। तर आपल्या पोस्टच्या खाली आपल्या जे डिझाईन झालेले आहे त्याच्या खाली तुम्ही टाकू शकता। तर ह्यानंतर आता आपण हे मर्ज करायचं आहे, वाह वर घ्यायचं आहे। तर त्यात आपण खाली आता दुसरा घेणार आहे लोगो, दुसरा लोगो तयार करणार आहे। वयानंतर आता आपण बॉक्स टाईप लोगो तयार करायचा आहे। तर बॉक्स टाईप कसा ते तुम्हाला सांगतो। तर हा आता आपला लोगो तयार झालेला आहे। तर प्रथम आता आपण शेपमध्ये जायचं आहे। शेपमध्ये गेल्यानंतर आता आपण शेप ॲड करायचा आहे। तर इथे असा ॲड झाल्यानंतर याला भगवा कलर द्यायचा आहे। व कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगतो। भगवा असला की त्यात अपोजिट कलर मारायचा आहे, आणि पांढरा पुढा आहे आणि इथं पाठीमाग भगवा आहे, तुम्हाला दाखवतो थांबा। तर याला आपण आता कलर द्यायचा आहे या शेपला। तर इथे कलर देण्यासाठी मी आता डायरेक्ट जिथे चूज करतो कलर, तर हा असा कलर आलेला आहे भगवा। तर यानंतर आता आपण इथे ॲड करूया। तर हा बॉक्स तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता। तर यात पहिला हे पहिल्यांदा हे आपण ग्रुप करून घेऊया, हे दोन्ही सिलेक्ट करायचं आहे ते मर्ज करू शकता तुम्ही। तर हा ग्रुप कुठेही हलवू शकता तुम्ही याला। तर स्वतःचं नाव टाकायचं आहे आता, इथे कॅपिटलच टाका।
प्रथम आपलं स्वतःचं पहिलं नाव घ्या, त्यानंतर मग दुसरं घेऊ शकता. तर येते पिक, मी पिक्सलॅबचेच फॉन्ट आहे हे करणार आहे, ॲड करणार आहे. पिक्सलॅब जर तुम्ही ॲप डाउनलोड केला तर तुम्हाला आधीपासूनच ते फॉन्ट मिळून जाते. तर इथे मी कॉपी केलेला आहे प्रथमेशची, मी पाटील येथे टाकणार आहे आता मी. तर ह्याच्या ऑपोजिट म्हणजे भगव्यात पांढरा आणि इथे पांढऱ्यात भगवा असं टाकायचं आहे. तुम्हाला दाखवतो, तर याचा कलर घ्यायचा आहे भगवा. तर तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम असा लोगो तयार झालेला आहे. तर हा जो लोगो आहे त्याप्रमाणे हा लोगो तयार झालेला आहे, खाली बघू शकता. तर हा झाल्यानंतर याला आपण आता पुन्हा आपण आता यांचा ग्रुप करूया, या लोगोला वर घेऊया. तर हा लोगो आपला तयार झालेला आहे बॉक्स टाईप. तर त्यानंतर आता आपण दोन घालूया. आता हा ह्यात कोणता पाहिजे ते बघूया. आता आपण आता हा मराठी लोगो तयार करायचा आहे. डिझाईन बाय प्रथमेश पाटील ग्राफिक्स आपला नंबर. तर यासाठी आपण आता युनिकोड पॅडमध्ये जायचं आहे, ॲपमध्ये जायचं आहे. मी युनिकोड पॅड ॲप वापरतो, तुम्ही तुम्हाला जे कन्व्हर्टर आहे ॲपचं ते तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, मी तिकडून करून आलेलो आहे कन्व्हर्टर. तर इथे मी ती कॉपी करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मी काय काय केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. मी फॉन्ट ॲड करत आहे मराठी. तर मराठी फॉन्टही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दिलेले आहेत, त्याची लिंक आय बटनमध्ये मिळेलच तुम्हाला वर. तर मी तुम्हाला कोणता फॉन्ट वापरायचा त्यावेळी तो तवाही सांगितलेलं, तो कशासाठी वापरतात तेही सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये. तर याची तुम्ही मिस्टेक झालेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता हा लोगो तयार झालेला आहे. हा लोगो जास्त करून वापरत नाहीत, तरी मी तयार केलेला आहे मराठीत. तर हे झाल्यानंतर तर आपण हे संपूर्ण घालवायचं आहे. आता दुसरा लोगो बघायचा कोणता तयार करायचा. तर हा प्रथमेश पाटील व कॉलचं मध्ये चिन्ह आहे, त्याच्यानंतर आपला नंबर. तर त्यात मी तुम्हाला हे कॉलचे सगळे संपूर्ण चिन्ह दिलेले आहेत. जास्त करून मी हे लोगो जास्त वापरत असतो. तरी आता मी घालवतो प्रथम. तर आता आपण हे तीन लोगो तयार केलेले आहेत, अजून दोन लोगो आपल्याला तयार करायचे आहेत. तर येथे आपण आता न्यू टेक्स्टमध्ये जायचं आहे व प्रथम आपलं कॅपिटलमध्ये सगळं नाव टाकून घ्यायचं आहे. तर कॅपिटलमध्ये नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला फॉन्टमध्ये जाऊन हा फॉन्ट ॲड करायचा आहे. शेवटून पहिल्याच ग्रुपमध्ये शेवटून पाचवा आहे बघा, हा फॉन्ट ॲड करा व त्यात कॉलचं चिन्ह ॲड करा. ते पहिल्यांदा कॉपी करून ठेवा इथे, कॉलचं चिन्ह ॲड करा. मी कॉलचं चिन्ह तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. Kids
तर हे असं सेट करायचं आहे कॉलचं. तर आम्ही खाली घेतलेला आहे. तर यात आता आपण कॉपी केलेला आहे त्यात आता आपण नंबर टाकायचा आहे. तर येथे नंबर टाकलेला आहे, वो पुढे ॲड करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा आपला लोगो तयार झालेला आहे. तर याला आणि ग्रुप ओपन करायचा आहे, याचा येथे मर्ज करायचा आहे. तर हा आपला लोगो तयार झालेला आहे. तर त्यानंतर आता आपला मेन लोगो येत आहे, तो मी कायम सगळ्या व्हिडिओला वापरतो, तो म्हणजे खालचा हा लोगो. तर अशाच पद्धतीनं करायचा आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे काय, डुप्लिकेट घेऊया, कॉपी घेऊया, व आपली रजनीश पाटीलची पण कॉपी घेऊया. तर त्यानंतर आता आपण येथे ॲड करूया नंबर आणि हे तुम्ही बघू शकता. तर ॲड झाल्यानंतर आता आपण प्रथम प्रथम आपलं इन्स्टाचं चिन्ह ॲड करायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे ते देऊन तुम्ही घेऊ शकता, ते डाउनलोड करून लावू शक, म्हणजे पासवर्ड आहे, पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, तुम्ही पासवर्ड लावू शकता. तर येथे असं बारीक केलेलं आहे. तर इन्स्टाचं आपलं जे नेम आहे, नेम आहे ते टाकायचं आहे तुम्ही. तर मला इन्स्टाला अजून फॉलो केलं नसेल त्यांनी जाऊन फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नाहीतर प्रथमेश पाटील ग्राफिक्स हे आपल्या आय डीचं नाव आहे. तर येते बारीक मध्ये टाकू शकतो तुम्ही, बारीक फॉन्टचा वापर करा, अतिशय सुंदर असं दिसेल. तर त्यानंतर याचा कलर हा फिकट पिवळा ठेवायचा आहे, फिकट पिवळा. अजून एक ॲड करायचं आहे, माझं आपलं हे यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे तेही मी ॲड करतो. तुम्ही अन्य कुठलंही फेसबुकचं अकाउंटचंसुद्धा ॲड करू शकता. तर तुम्हाला आज मी फेसबुकच्या अकाउंटचं संपूर्ण सगळं दिलेलं आहे. तर मी हे बारीक करतो. तर येते ह्यालाच कॉपी करतो मी, येते फक्त पुढे डिझायनर लावतो. तुम्ही बघू शकता व हा जर जास्त मोठा वाटत असेल तर तुम्ही ग्रुप करायचा, याला हे करा आणि तुम्ही हलवून याला बारीकही करू शकता. हे तुम्ही बघू शकता आपले 5 लोगो तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तुमच्या प्रेमाने आपलं चॅनल खूप जोरात चालू आहे. तर आज मी आपली आधीची भाषा वापरली नाही, याचं एक कारण आहे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.